रायगडच्या राजकारण्यांना चांगलं काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचं काय वावडं आहे समजायला मार्ग नाही. गेल्या 10 वर्षात रायगडचे अनेक जिल्हाधिकारी आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलेले नाहीत. डॉक्टर योगेश म्हसे यांची अवघ्या 11 महिन्यातच तडकाफडकी बदली करण्यात आली. मनासारखं झालं नाही की जिल्हाधिकारी बदला. रायगडच्या राजकारण्यांना जणू ही घाणेरडी सवयच लागली आहे. कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून योगेश म्हसे यांनी नाव लौकिक मिळवलाय. इर्शाळवाडी येथील दरड दुर्घटनेत मदत आणि बचाव कार्य, शासन आपल्या दारी, शिवराज्याभिषेक सोहळा, खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळा, पंतप्रधान मोदी यांचा उल्वे येथील भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यापैकी महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा अपवास सोडला तर सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या त्यांनी पार पाडले. खरं तर योगेश म्हसे हे अतिशय कार्यक्षम अधिकारी आहेत असं सरकारच म्हणत होतं. शासनाच्या सुशासन निर्देशांकात राज्यामध्ये त्यांनी अव्वल क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं कौतुक देखील केलं, सन्मान केला. मग 15 दिवसात असं काय झालं की त्याच सरकारनं त्यांना अक्षरशः निष्क्रिय ठरवलं, त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. वर्षभराच्या काळात त्यांनी रायगडच्या जनतेच्या मनात स्थान मिळवलं होतं. मात्र प्रशासकीय कामकाजातील कर्तव्य कठोरता जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांसाठी अडचणीची ठरत होती. नियमानुसार काम असा अट्टहास होता, त्यामुळं प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्यात सुप्त संघर्ष निर्माण होत होता. यातूनच त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यापूर्वीही राजकीय दबावातून अशा बदल्या करण्यात आल्या आहेत. सीमा व्यास यांची रायगडच्या जिल्हाधिकारी पदावरून केवळ 6 महिन्यात बदली करण्यात आली होती. सुमंत भांगे यांची 14 महिन्यात, तर सेज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरणाऱ्या निपुण विनायक यांची 16 महिन्यात बदली करण्यात आली. निसर्ग आणि तौक्ते वादळात चांगलं काम करणाऱ्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची 18 महिन्यातच बदली करण्यात आली होती, तर योगेश म्हसे यांची 13 महिन्यात बदली करण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी मेहनत करून काही नेमकेच लोक IAS बनतात, त्यात मराठी अधिकारी फार कमीच आहेत. आणि त्यांच्या 5 पिढ्यांमध्येही इतकं कोणी शिकलेलं नसावं असे लोक राजकीय गैरफायदा घेऊन या अधिकाऱ्यांना अक्षरशः बोटावर नाचवत असतात. त्यामुळं योगेश म्हसे यांना रायगडच्या जिल्हाधिकारी पदावरून अचानक बाजूला करणं हे आश्चर्य नाहीच. परंतु जो अधिकारी उत्कृष्ट होता, मुख्यमंत्री त्यांच्या कामाचा गौरव करतात, त्या अधिकाऱ्याला अचानक हटवल्यावर दुसरी पोस्टिंग देण्याचं सौजन्य देखील सरकारनं दाखवू नये यासारखं दुर्दैव नाही.